बारामती मधून योगेंद्र पवार शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे। पहिल्याच यादीत योगेंद्र पवारांचं नाव घोषित होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। 20 नोव्हेंबरला नांदेडमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे। नवी मुंबईत शिवसेनेची आढावा बैठक पार पडली। या आढावा बैठकीत शिवसेनेकडून दोन ठराव मंजूर करण्यात आले तर ऐरोलीची जागा शिवसेनेला मिळावी असा ठराव असून दोन्ही तिकीट एकाच घरात गेल्या शिवसैनिक काम करणार नाही हा दुसरा ठराव केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जागेचा तिढा अद्यापही कायम आहे। पुणे जिल्ह्यातील 2 ते 3 जागांवर अजूनही उमेदवार निश्चित झाला नाहीये। जुन्नर हडपसर आणि भोसरीच्या जागेवरून अद्याप तोडगा निघालेला नाही। भाजपच्या विधानसभा क्षेत्र प्रमुख उल्का विश्वासराव यांच्याकडून आमदार राजन साळवी यांना विरोध दर्शवला जातोय। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात भाजपलाच जागा मिळावी अशी मागणी जोर धरतीये। भाजपला जागा मिळाली तरच भाकरी परतली जाणार असा इशारा उल्का विश्वासराव यांनी दिलाय। उमेदवारांच्या प्रभावाखाली असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी निवडणूक प्रचाराला जुंपल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे। प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 119 शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। मी उमेदवार नाही तर धनुष्यबाण हाच आमचा उमेदवार आहे असं सूचक विधान अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी केलंय। कार्य अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय। बेलापूर मतदारसंघासाठी आमदार संदीप नाईक आग्रही आहेत। काहीही झालं तरी बेलापूर मतदारसंघामधून मी निवडणूक लढवणार असा इशारा माजी आमदार संदीप नाईक यांनी दिलाय। संदीप नाईक यांनी आक्रमकपणे भूमिका घ्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होती आहे। खासदार अनिल देसाईंना न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। देसाईंच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे। नॉमिनेशन फॉर्मवर आक्षेप घेणारी याचिका न्यायालयानं तांत्रिक कारणास्तव फेटाळली आहे। विधानसभेत जास्तीत जास्त महिलांना संधी देण्याची मागणी शेकापच्या महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे यांनी केलाय। महिलांना विधानसभेत संधी दिल्यास महिलांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल असं विधान देखील म्हात्रे यांनी केलंय। मराठवाड्यात 45,000 शिक्षकांना यंदाही सणाचा अग्रिम मिळणार नाहीये। दुसरीकडे या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयानंही याकडे दुर्लक्ष केलंय। गेल्या वर्षी देखील शिक्षकांना अग्रिम मिळाला नव्हता। दमा क्षयरोगासह मानसिक आरोग्याची औषधं महागणार आहेत। औषध निर्मितीचा खर्च वाढल्यानं दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। औषध कंपन्यांच्या निर्णयाला एनपीपीए कडून मंजुरी देण्यात आली आहे। पुणे शहरासाठी 1,000 नव्या ई बसचा प्रस्ताव जारी करण्यात आलाय। मेट्रोचं जाळं विस्तारत असताना पीएमपीएलनं सक्षमीकरणावर भर टाकली आहे। मुरलीधर मोहोळांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्र्यांना हा प्रस्ताव दिलाय। रत्नागिरीत परतीच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे अनेक ठिकाणी तयार झालेली भात शेती वाया जाण्याची शक्यता आहे। ऐन कापणीच्या हंगामात पाऊस पडत असल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय। हिंगोली जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानामुळे पीक विम्याची प्रतीक्षा आहे। पीक विमाधारकांना 25% अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा मिळाला नाहीये यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेत। राज्य सरकारने पुण्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन्ही गावांना पालिकेतून वगळून स्वतंत्र नगर परिषद करण्याची घोषणा केली मात्र स्थानिक गावकऱ्यांना यामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये घट झाली आहे। 100 अब्ज डॉलर क्लबमधून अदानी बाहेर गेले असून अदानींच्या संपत्तीत 67.3 कोटी डॉलरची घसरण झाली आहे। अदानी श्रीमंतांच्या टॉप 20 यादीतून बाहेर जाण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज परिसरात उकळत्या वरणाच्या पातेल्यात पडून एका 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। वंश योगेश हरकळ असं मृत बालकाचं नाव असून वाळूज MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुण्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे तब्बल 700 गुंड असल्याची माहिती आहे। पुणे चाकण पिंपरी चिंचवड आणि मुंबईसह राज्यभरातील अनेक भागात
लॉरेन्स टोळीचं जाळं पसरलंय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधील पुण्यात भंगार व्यावसायिक बिष्णोईचे सदस्य आहेत. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी वाघांच्या झुंजीचा थरार अनुभवला. प्रकल्पातील फेमस चायपत्ती क्षेत्रात बी2 आणि बिंदू या दोन वाघिणींमधील संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. पर्यटकांच्या गाडीसमोरच वाघिणींमध्ये झुंज झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.